मिर्ची वाढलो का नाही. इथपर्यंत ह्यांची मजल गेली आणि ह्यांना जाब विचारणारा कोणी नाही, ह्यांना कुठच्याही गोष्टीची भीती वाटत नाही या उद्योगधंदा करणार लोकांना. आणि सरसकट ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आज तिथे जर समजा आपण बघितलं, म्हणजे मी जे माझ्या 3 मेच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की रेल्वेमध्ये जर समजा 4,500 TC भरती होते महाराष्ट्रात, तर ती महाराष्ट्रातल्या मुलांची झाली पाहिजे. ती पण जर समजा उत्तर प्रदेश आणि बिहार मधनं जर भरली जाणार असेल तर कुठचं माहित. आणि त्याच्यानंतर मला सल्ले काय, तर देशाचा एकोपा टिकवला पाहिजे असा टिकेल. ज्या राज्यामध्ये भरती आहे त्या राज्यातल्या मुलांना ज्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे तर तो एकोपा टिकेल ना. दुसऱ्या राज्यांमधल्या नोकऱ्या पण जर समजा एकाच प्रांताकडे असणार, कारण रेल्वे खातं तुमच्याकडे आहे म्हणून, तर एकोपा कसा टिकेल, एकसंघ देश राहील कसा. हा देश एकत्र राहावा या भावनेचा नाही आहेच प्रत्येक जण असतो, पण एकूण इतर प्रांत ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी वागताय त्यातून हे एकसंघ राहील असं दिसत नाही. त्यांनी ह्या पद्धतीची भूमिका किंवा या पद्धतीची वागणूक त्यांनी बंद करावी. दुसरं मी काय सांगतो, महाराष्ट्राच्या एखाद्या व्यासपीठावरती येऊन सांगायचं की हम यूपी के है, हम हिंदी बोल बात करेंगे, यांची हिंमत कशी होती असं बोलायची. प्रश्न हा हिंदी विरोधाचा नाहीये, प्रश्न हा मराठीच्या हट्टाचा आहे. तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला असं वाटतं की या संपूर्ण विदर्भाच्या दौऱ्यामध्ये मला तीच गोष्ट अपील होताना दिसते सगळीकडे. पूर्वी लोक म्हणायचे की साधारणपणे मुंबई ठाण्यापुरता मर्यादित असलेला विषय, हा तो हा मुंबई ठाण्यापुरता राहिलेला नाही विषय, तो महाराष्ट्रासाठी झालाय. ह्याचं कारण काय, कारण हे सगळीकडे आरपार घुसले, चिडशेवटी निर्माण कुठून होते, तिथूनच होते, अजून निर्माण कुठून होणार. हिंदी भाषेत तुम्हाला चंद्रपुरात भेटावे, खाली भेटली नव्हती, चंद्रपूरला. हा हिंदी भाषिक म्हणजे कोणतरी एक सिंधी होते त्याच्यात, आम्हाला पण आपलं म्हणा असं ते सांगायला. हिंदी भाषिक जास्ती नाहीये, मराठी सगळेजण हिंदीत बोलतात. हे बघा, मला मला फक्त एवढंच म्हणायचं या सगळ्या विषयामध्ये, शेवटी आपली आयडेंटिटी काय, आपलं स्वतःचं एक कॅरेक्टर असतं ना, एक प्रत्येक स्टेटचं कॅरेक्टर असतं. जसं गुजरातचं आहे, तमिळनाडूचं आहे, आंध्र प्रदेशचं आहे, कर्नाटकाचं आहे, केरळचं आहे, त्यांचं एक स्वतःचं आपलं एक कॅरेक्टर आहे ना. तसं एक महाराष्ट्राचं एक कॅरेक्टर आहे. समजा तुम्ही आपली इथली जर समजा कोणी लोक जर उद्या कुठच्या बाहेरच्या राज्यामध्ये गेले आणि त्यांना विचारलं तुम्ही कुठले, आम्ही महाराष्ट्राचे, वाटत नाही महाराष्ट्राचे असंच होणार ना प्रश्न. मी ते परत तेच सांगतोय की हा हिंदीचा विरोधाचा भाग नाही, पण हा मराठीच्या हट्टाचा विषय. हजारो वर्ष संस्कार केलेली एक भाषा आहे, ती भाषा आपल्याला दिलेली आहे. रोजच्या बोलीतली एखादी भाषा असू शकते. इतक्या संतांनी आणि इतक्या लोकांनी या विदर्भामध्येच ही भाषा रुजवली, वाढवली, मोठी केली. भाषण करताना फक्त संत आठवणार आणि एरवी मराठीचं काही नाही, हे आपणच वाढवायला पाहिजे, आपणच मोठं केलं पाहिजे. असं स्टेटमेंट वसंत माणूस आहे काय, असं म्हणतात की शहरी भागामध्ये इंग्रजीचा ओढा जास्त आहे, ग्रामीण भागाने जास्त. त्यांना म्हणा पहिले शिक्षण खात्यात लक्ष घाला, उगाच नको त्या गोष्टी भांगडी पडू नका. दरवर्षी आपलं ऍडमिशन आल्या की गोंधळ. मला असं वाटतं मराठी माणसापेक्षा मराठी राज्य करते, मराठी राज्य करतेस ना शेवटी. ही गोष्ट ठासायची कोणी. आज ज्या वेळेला हा मी मुद्दा ज्याला उपस्थित केल्यानंतर सगळ्यांच्या कसं लक्ष झालं, जे व्हायला पाहिजे होतं. म्हणजे आज साधी गोष्ट आहे, दुकानांच्या महाराष्ट्रामधल्या जर पाट्या मराठीत जर होत नसतील आणि इथे जर प्रश्न विचारले जाणार असतील, उपयोग करायचा.
एम्प्लॉयमेंट असतो. तिथे जर का एखादा व्यक्ती हा दुसऱ्या स्टेटचा असेल तर की तो स्वतः त्या स्टेटचे लोक इथे आणतो. मी तुम्हाला तेच सांगतोय की कायद्याची अंमलबजावणी, मी जे आतापर्यंत जे बोलतोय ही फक्त कायद्याची अंमलबजावणी आहे. म्हणजे सांगतो ना, ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण पुढचा तो लेबर कॉन्ट्रॅक्ट लेबर, कॉन्ट्रॅक्ट लेबरचा कायदा असा आहे की 5 पेक्षा जास्ती जर समजा तुम्ही परप्रांतातली व्यक्ती जर समजा घेतली तर तुम्हाला त्याच्यासाठी वेगळ्या परमिशन लागतात, त्याचे कायदे वेगळे आहेत. आणि आपल्याकडे आज सगळ्या कारखान्यांमध्ये सरसकट परप्रांतात लोक आणली जातात. ह्याला काही लॉजिकच नाही ना. आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे लोक विचारणार, आपलेच लोक विचारतात. तो बघा युपीपीआरचा कसा तो मुलगा कसा स्वस्तात काम करतो. आमच्या इथे शिरीष पारकर त्यांचा त्याच्यावरती अभ्यास आहे. मिनिमम वेजेस ऍक्ट नावाची जी गोष्ट आहे त्यालाच तुम्ही हरताळ फासत आहे, त्याचीच वाट लावताय तुम्ही. म्हणजे तोही कायदा त्याची अंमलबजावणी तुम्ही करत नाही आहात, तोही तुम्ही पाळत नाही. म्हणजे सगळे कायदे तोडायचे महाराष्ट्रात. मी आतापर्यंत जी गोष्ट बोललोय ती सगळी कायद्याची गोष्ट आहे. तेच सरकारच ना शेवटी कोणा कठोर कोणा व्हायला पाहिजे. विलासराव देशमुख म्हणतात समांतर सरकार चालू जाणार नाही. अरे मग तुम्ही सरकार नीट सर्व ना, समांतरची गरजच नाही. आम्हाला ही गोष्ट का करावी लागते, आम्हाला ही गोष्ट का सांगावी लागते, आवश्यकता नसते ना त्या गोष्टीची. मी भूमिका घेतल्यानं टीका नाही करायची. मग आज ओढतो मारतो फोडतो वगैरे करायचं ना. मग तुम्ही पण उठलं पाहिजे ना, तुम्ही या गोष्टींचा विचार केला पाहिजे. प्रश्न असा आहे, मी एका राजकीय पक्षाचा कोणीतरी नेता किंवा तुम्ही एका वर्तमानपत्रामध्ये आज तुम्ही जे काही काम करताय ह्याच्या पलीकडे आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून काही विचार करणार की नाही करणार. म्हणून मी त्या दिवशी जेव्हा हे जया बच्चनचं सगळं प्रकरण झालं, मी आणि ज्यावेळेला सांगितलं, ज्यावेळेला त्यांनी माफी मागितली, माफी मागितली वगैरे सगळं सोडा. पण हे झाल्यानंतर मी काय सांगितलं की हा मराठी माणसाचा एकजुटीचा विजय. मी ते मला नाही लावून घेतलं, ही गोष्ट मी मला लावून नाही, माझ्या पक्षाला लावून नाही घेतली. जरीही मी करायला लावली असली तरी पण या ह्याच्यातनं सगळे एकत्र तर आले. ही तर गोष्ट घडली. मी तुमच्याकडे वाचते हो बातमी, मग कुठल्या सोर्स तुम्हाला असं मला माहित नाही, कुठल्या सोर्स असं माहित नाही. मी त्याच्या अभिजितनं म्हणून फोन केला होता, त्याला कुठून कुठून कळलं कुठे काय म्हणजे चालूच राहणार नाही या गोष्टी. काय चहा बी काय पाचता का त्या राज्याची जी संस्कृती असेल, त्या राज्याची जी भाषा असेल, त्याप्रमाणे त्यांनी तिकडे जगावं. म्हणजे त्या सगळ्या बाहेरच्या राज्यात गेलेल्या मुठभर लोकांसाठी म्हणून मी 12 कोटीच्या महाराष्ट्राची अशी गोष्ट हेळसण करू का, याला काहीच अर्थ नाही ना. त्या बाहेरच्या राज्यामध्ये जे लोक आहेत त्यांनी त्या संस्कृतीप्रमाणे ती भाषा वापरून आणि तसे राहतातच आहेत. आपले मराठी लोक तशाच पद्धतीने राहत आहेत. आज बडोद्यामध्ये पण तशीच लोक राहत आहेत. माझेही काही अनेक लोक ओळखीचे आहेत, ते गुजरातीच बोलतात.
माझ्या हातामध्ये तर या राज्याने सत्ता दिली ना, सुता सारखं सरळ करीत महाराष्ट्र आम्ही पण घातला म्हणून म्हटलं ना, वर्दी काढून खुर्ची सोडून रस्त्यावरती कळेल बाप कोणाचं कोणाच्या बापाची येते मुंबई. याच जया बच्चन यांनी फलिंगरीमन बरोबर सभागृहामध्ये स्वतंत्र मुंबईचा ठराव मांडला होता आणि त्यांना फक्त एक एक माणूस, बाकीचे त्याला खासदार नव्हते आपल्याला, त्या उपयोगाचे काहीच नाही त्यांचे, एका खासदाराने त्यांना राज्यसभेमध्ये उत्तर दिलं होतं आणि ते चूप बसले होते. त्यांचं नाव प्रमोद महाजन. तो एकमेव माणूस भांडला होता, एकमेव माणूस. तेव्हा हे गप्प बसले फलिंद रिमन आणि जया बच्चन, ह्यांच्या डोक्यात काय चालू आहे ते बघा. हे यांच्या डोक्यात ह्याच गोष्टी सुरू आहेत. म्हणजे असं नाही नाही येते, मग माणसं वाढवा, प्रॉफिट्स क्रिएट करा, नगरसेवक करा आणि आशातनं आशातनं हे सगळं सुरू आहे. रेशन कार्ड सगळंच. म्हणून मी जे शासकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहिली, पोलिसांना पत्र लिहिली, ती कशासाठी लिहिली आणि त्याच्यावर रिॲक्शन यायला लागले ना. म्हणजे जी काही हजारामध्ये जे बॅचेस मिळायचे टॅक्सीचे, आता दिवसाला एक दोन वगैरे होतात. आणि सगळे बघा, त्याचं पण मी सर्टिफिकेट दाखवत होतो, खोटी सर्टिफिकेट आजमगडवरून आणतात, कारण टॅक्सीला आठवी पास असल्याचं हे पाहिजे, तर तिकडनं कुठेतरी खोटी सर्टिफिकेट आणतात, आठवी पास आहे. त्यांच्याकडे लायसन्सेस नसतात. एकेका टॅक्सीच्या नंबर प्लेट वरती, एका नंबर प्लेट वरती पाच पाच सहा सहा टॅक्सी चालतात मुंबई. एका परमिट वरती, टॅक्सीच्या परमिट वरती 15-15, 20-20 माणसं काम करतात. अहो याच्यानंतर बॉम्ब फुटले तर कोणाला दोषी धरणार तुम्ही? काही सिक्युरिटी नाही, कसली कायदे आणि सुव्यवस्था. ते आपलं आम्हाला विचारलं की आपल्या असं असं करत करत काहीतरी सांगत असतात ते आपले, काही काही नाही पुढे कायदा आणि सुव्यवस्था करत कायदा आणि सुव्यवस्था ते अशी कायदा आणि सुव्यवस्था बघतात का? मुळात पहिल्यांदा काही आवश्यकता नाही या गोष्टीची, काही गरज नाही. बरं का, महाराष्ट्र तोडायची काही आवश्यकता नाही. काही राजकीय लोकांनी ह्या गोष्टी केल्या म्हणून त्याचा सूड महाराष्ट्रावर घेण्यात काही अर्थ नाही ना. आता पण जे काही ती पॅकेजेस पॅकेजेस जे काही आले साखरपुडे चालू आहेत ना, याने काहीही होणार नाही, याने काहीही प्रश्न सुटणार नाही. ही धुळफेकच आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकांनी लोकांनी नीट बघितलं पाहिजे, ठरवलं पाहिजे. ह्याच्यामध्ये कोण माणसं आतापर्यंत मूर्ख बनवत आलेत ते? मी कालच्या माझ्या सभेमध्ये पण बोललो, तुम्ही जर जागृत नसाल तर राज ठाकरे आगे वाढव आम्ही तुम्हाला साधे नाही, फरक काय पडतो? बरं, मी ओरडून जात नाही, मलाही काय वाटत नाही, मलाही कुठे गुदगुल्या वगैरे होत नाही, कारण ह्या अत्यंत क्षुद्र आणि फालतू गोष्टी येतो. ह्याच्यातनं जर समजा प्रॉडक्टिव्ह जर काही येणार नसेल, काय नाही, 60 वर्ष चालू असून पुढची वर्ष चालू राहणार. एका विषयावरती 48 जण एकत्र तरी येतात का? नाही, एक लोक बिहारचा खासदार येऊन तिथे सांगतो की हे महाराष्ट्रातले लोक समुद्र किनारे राहतात म्हणून त्यांची मेंदू सडके झालेले आहे, याच्यावरती 48 च्या 48 खासदार गप्प राहतात. एकही खासदार ह्याच्यावरती प्रतिक्रिया देत नाही. याचं कारण ह्यांच्या हातगडाखाली आहे, प्रत्येकाची कामं आणलेली आहेत. महाराष्ट्राची भूमिका मांडणारे लोक तिकडे कोणी नाहीच.
दुर्दैव म्हणजे जे आंदोलन मुंबई पुणे आणि नाशिक मध्ये जास्त झाले, नागपूर आणि विदर्भात त्या मार्गाने तेवढे आंदोलन झाले नाही, तर इथल्या लोकांचं या मुद्द्याला समर्थन नाही की तुम्ही इथं कमी पडणार काय वाटतं? विचारून दिले हे तुमच्या समोर बसलेत म्हणजे असं काही नाही का नागपुरात झालं नाही काही त्या तुलनेत कराव करू का नंतर बोलू ना तुम्हाला त्यांचं नाव काही शांत नाव नाही त्यांचं नाव त्यांचं नाव आणि पत्ता लिहून घ्या जेव्हा होईल त्यावेळेला ह्यांच्यामुळे झालं म्हणून सांगितलं